राज्यामध्ये अनुसूचित जाती गटातील एकोणसाठ जातींना तेरा टक्के एकत्रित आरक्षणाची तरतूद आहे मात्र आरक्षणाचा सर्वाधिक लाभ आर्थिक आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या सक्षम व आक्रमक असलेल्या जातीच घेत आहेत जवळजवळ छप्पन ते सत्तावन्न जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत या जातींची संख्या तीस ते चाळीस टक्के असून सुद्धा शिक्षण व नोकरीतील आरक्षणासोबतच शासकीय योजनांचा लाभ देखील त्यांना मिळालेला नाही तेरा टक्के आरक्षणाची अबकडनुसार वर्गवारी करण्यात ठराव विधिमंडळात संमत करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पांढरकवडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्यामुळे वाहतूक देखील खोळंबली होती या मागणीसाठी तेरा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात देखील हा मोर्चा धडकणार आहे